पहिले सिडको आणि आता पनवेल महानगरपालिका प्रकल्पग्रस्तांना वेटीस धरत आहे असा घणाघात प्रकल्पग्रस्तांनी केला आहे. कामोठे येथे गरजेपोटी प्रकल्पग्रस्तांनी बांधलेल्या घरावर महानगरपालिका कारवाई करत आहे. या कारवाईवर प्रकल्पग्रस्त प्रिया प्रमोद म्हात्रे यांनी नाराजी व्यक्त करत कारवाईचा विरोध केला. बिल्डरच्या दबावाखाली येऊन कारवाई केली जात असल्याचा आरोप देखील त्यांनी केला आहे. मी प्रमोद म्हात्रे, आज माझ्या मिसेसच्या नावानं जे काय माझं गरजेपोटी घराचं बांधकाम केलेलं आहे त्याच्यावर कारवाईसाठी महापालिकेने नोटीस दिलेली होती, पण संघर्ष समितीच्या वतीने त्या कारवाईला स्थगिती मिळाली आणि तो एक शेतकऱ्याचा प्रकल्पग्रस्ताचा मोठा विजय झालेला आहे. असेच एकजुटीनं जर शेतकरी प्रकल्पग्रस्त आपले राहिले तर कुठलीही स्थानिक स्वयंसेवी संस्था कोणावरही कारवाई करू शकत नाही. तसं आपल्याला माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी तसे आदेश कलेक्टर साहेबांना दिलेले आहेत, आयुक्त साहेबांना दिलेले आहेत, तरीसुद्धा एखाद्या बिल्डरच्या दबावाला बळी पडून कारवाईची हे करत असतील नगरपालिका तर ते चुकीचं आहे आणि त्यासाठी संघर्ष समिती पेटून उठलेली आहे. जो काही हा विषय झालेला आहे तो फार चुकीचा आणि निंदनीय झालेला आहे. याच्यासाठी आज संघर्ष समितीच्या वतीने बघवंत दादा पाटील असतील, भानुशेठ पाटील असतील, सुदाम पाटील असतील, सतीश पाटील असतील आणि जे जे नेते लोक धावत आहेत त्यांच्या पाठिंब्याशिवाय कुठलीही गोष्ट शक्य होणार नाही आणि प्रत्येक प्रकल्पग्रस्तांनी त्यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहणं गरजेचं आहे. मग तिथे स्वतःच्या प्राणाची आहुती द्यायला लागली तरी मागे हटणार नाही अशी प्रत्येकाने भूमिका घ्यायला पाहिजे, कारण आज जो गरजेपोटी घरांचा विषय आहे तो फारच भयानक झालेला आहे. 75 साली शिडकोनी जमीन घेतली तेव्हा सर्वे केला, त्याच्यानंतर गावठाण विस्ताराचा प्रश्न कुठला निकाली काढला नाही, बरेचसे नेते लोकांनी त्याच्या पाठपुरावा केला पण कुठल्याही परिस्थितीत दाद शिडकोनी दिलेलं नाही. आज शिडकोनी 2013 महानगरपालिकेकडे वर्ग केला पण तेसुद्धा कुठली सुविधा न देता आज शेतकऱ्यांच्या घरांवर हातोडा बुलडोझर फिरवायचं काम करायला लागलेलं आहे आणि तो प्रकार एकदम निंदनीय आहे. मी याच्यातून एवढंच सांगू इच्छितो प्रकल्पग्रस्तांना का तुम्ही संघर्ष समितीच्या पाठी ठामपणे उभे राहा. संघर्ष समिती जोपर्यंत ठाम आहे तोपर्यंत तुमच्या घराला कोणी हात लावू शकत नाही. या घटनेची माहिती मिळताच आमदार बाळाराम पाटील सहित महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत कारवाईचा विरोध करत कारवाई थांबवली. आज कांबोटा गावात विद्या प्रमोद म्हात्रे यांच्या घरावर जी पनवेल महानगरपालिका कारवाई करणार होती त्याला विरोध करण्यासाठी 95 गाव संघर्ष समितीचे बबनदादा असतील, आमदार बाळाराम पाटील साहेब असतील किंवा सुदाम पाटील असतील, सर्व आम्ही विरोध करण्यासाठी आज तिथं उपस्थित राहिलो होतो. सकाळी 10:30 तिथं जमल्यानंतर प्रमोद म्हात्रे यांनी जे तिथंशी घर बांधलेलं आहे तो नियमित करावे असे शासनाकडं आपण वारंवार पाठपुरावा करत आहेत. या ठिकाणी पनवेल महानगरपालिका कारवाई करत असताना एक साईडला मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, नगरविकास मंत्री असतील, जे दोन्ही कलेक्टर असतील, मग रायगडचे कलेक्टर असतील किंवा ठाण्याचे कलेक्टर असतील, त्यांना आदेश दिलेत का बाबा जे का असेल ते पहिल्यांदा आपण सर्वे करा आणि नंतर जे का असतील त्या नियमानुसार आपण त्यांची जे नियमाच्या नुसार बसणार आहेत ती घरं सोडवण्यासाठी सर्वे करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तरी देखील एक साईडला शिडको एक साईडला महानगरपालिका म्हणजे जेणेकरून कारवाई करण्यासाठी प्रत्येक वेळी संघर्ष करण्यासाठी आम्हा लोकांना तिथं जमावं लागत आहे.